सार्थ श्रीदासबोध दशक आठवा समास सातवा मोक्ष लक्षण श्रीरा माघा श्रोत्यांचा पक्ष किता दिवसा होतो मोक्ष तेची कथा श्रोते दक्ष ऊन ऐका मोक्षास कैसे जाणावे मोक्ष कोणास म्हणावे संत संगे पावावे मोक्षास कैसे तरी बद्ध म्हणजे बांधला आणि मोक्ष म्हणजे मोकळा झाला तो संत संगे कैसा लाधला तीही ऐका प्राणी संकल्पे बांधला जीवपणे बद्ध झाला तो विवेके मुक्त केला साधूजनी मी जी वैसा संकल्प दृढ धरिता गेले कल्प प्राणी मज बंधन जन्म मरण केल्या कर्माचे फळ आपण भोगीन आता पापाचे फळ ते आणि पुण्याचे फळ ते सुख पाप पुण्य आवश्यक भोगणे लागे पाप पुण्य भोग सुटेना आणि गर्भवासही तुटेना ऐसी जयाची कल्पना दृढ झाली तया नाव बांधला जीवपणे बद्ध झाला जैसा स्वये बांधो नकोसला मृत्य पावे तैसा प्राणी तो अज्ञान नेणे भगवंताचे ज्ञान म्हणे माझे जन्म मरण चीना। आता काही दान करू पुढल्या जन्मास आधारू तेने सुखरूप संसारू होईल माझा पूर्वी नाही केले म्हणून दरिद्र प्राप्त झाले आता तरी काही केले पाहिजे की म्हणून दिले वस्त्र जुने आणि एक ताम्रनाणे म्हणे आता कोटी गुणे पावेन पुढे कुशावर्ती कुरुक्षेत्री महिमा ऐकून दानकरी आशा धरली अभ्यांतरी कोटी गुणांची रुकाडका दान केला अतितास तुकडा घातला म्हणे माझा ढीग झाला कोटी तुकड्यांचा तो मी खाईन जन्मी ऐसे कल्पी अंतर्यामी, वासना गुंतली जन्मकर्मी प्राणी यांची आता मी जे देईन ते पुढले जन्मी पावेन ऐसे कल्पी तो अज्ञान बद्ध जाणावा बहुता जन्माचे अंती नरदेहाची प्राप्ती येथे न होता ज्ञाने सद्गती गर्भवास चुकेना गर्भवास नरदेहि घडे ऐसे हे सर्वथा न घडे अकस्मात भोगणे पडे पुन्हा नीच योनी शास्त्रान्तरी बहुती शास्त्रांतरी केला परी नरदेह संसारी परम दुर्लभ असे पाप पुण्य समताघडेडे तरीच जोडे देह जोडे येन जन्मनघडे हे व्यासवचन भागवती नरदेह दुर्लभ अल्पसंकल्पाचा लाभ गुरुकर्णधारी स्वयंभ सुख पाववी दैव अनुकूल नवे जया स्वये पापी तो प्राणी तरवेतया आत्महत्यारा बोलिझे ज्ञाने वीण लक्ष जनमृतचौर्याऐंशी तितुक्या आत्महत्या त्या त्यासी म्हणून न

या जन्माची नरदेह पडता तो विजे मागुता ऐसा विश्वास धरिता लाज नाही कोण पुण्याचा संग्रह जे पुन्हा पाविजे नरदेहो दुराशा धरली पाहो उडलिया जन्माची ऐसे मूर्ख अज्ञान जन केले संकल्पे बंधन शत्रु आपणाशी आपण ऊन ठेला ऐसे संकल्पाचे बंधन संगे तुटे जाण ऐकतयाचे लक्षण सांगी जेल पाचा भूतांचे शरीर निर्माण जाले सचरचर प्रकृति स्वभावे जगदाकार वर्तो लागे देह अवस्था अभिमान स्थाने भोग मात्र गुण शक्ति आदि करुण लक्षण चौपुटी तत्वांचे ऐसी पिंड ब्रह्मांड रचना विस्तारे वाढली कल्पना निर्धारिता तत्वज्ञाना मते भांबावली नानामती नानाभेद भेदे वाढती वेवाद परी तो ऐक्यतेचा संवाद साधू जाणती तया संवादाचे लक्षण पंचभूतिक देह जाण त्या देहामध्ये कारण आत्मा ओळखावा देह अंती नासो न जाये त्याचा आत्मा म्हणो नये नाना तत्वांचा समुदाय देहामध्ये आला अंतःकरण प्रा प्राणादिक विषय इंद्रिये दशक विवेक बोलिला शास्त्री गीता सूक्ष्माची शुद्धी भिन्नांतकरण मनबुद्धी नाना तत्वांचे उपाधी वेगळा आत्मा सूक्ष्म कारण महाकारण विराट हिरण्य अव्याकृत मूळ प्रकृती जाण ऐसे अष्ट देह चारी पिंडी चारी ब्रह्मांडी ऐसी अष्ट देहाची प्रौढी प्रकृती पुरुषांची वाढी दशदेह बोलिजे ऐ से तत्वांचे से लक्षण साक्षी विलक्षण कार्यकर्ता कारण जीव शिव पिंड ब्रह्मांड माये अविद्येचे बंड हे सांगता असे उदंड परी आत्मा तो वेगळा माहो जाता आत्मेचारी त्यांचे लक्षण अवधारी हे जाणोनी अभ्यांतरी सदृढ धरावे एक जीवात्मा दुसरा शिवात्मा तिसरा परमात्मा जो विश्वात्मा चौथा जे निर्मळात्मा ऐसे चारी आत्मे भेदवंश नीच भासती परिचारी असती ये, ये विषयी सम्मती सावध ऐका घटाकाश मठाकाश मदाकाश चिदाकाश अवघे मिळोन आकाश ये कची असे तैसा जीवात्मा आणि शिवात्मा परमात्मा आणि निर्मळात्मा अवघा मिळून आत्मा एकची असे घटी व्यापक जे आकाश तया नाव घटाकाश पिंडी व्यापक ब्रह्मांश त्यास जीवात्मा भोलिजे व्यापक जे आकाश तया नाव मठाकाश तैसा जो ब्रह्मांश त्यास शिवात्मा भोलिजे मठा बाहेरील आकाश तया नाव मदाकाश ब्रह्मांडा बाहेरील ब्रह्मांश त्यास परमा भोलिजे वेगळे आकाश तया नाव चिदाकाश तैसा परेश तो उपाधी वेगळा उपाधी वाटे भिन्न परिते ते आकाश अभिन्न तैसा आत्मा स्वानंद एकची असे दृश्या सवाय अंतरी सूक्ष्मात्मा निरंतरी त्याची वर्णावया थोरी शेष समर्थ नव्हे ऐसे आत्म्याचे लक्षण जाणता नाही जीवपणे उपाधी शोधिता अभिन्न मुळींच आहे जीवपणे एकदेशी अहंकारे जन्म सोसी विवेक पाहाता प्राणियांशी जन्म कैचा जन्म मृत्यापासून सुटला या नावजाणजे मोक्ष झाला तत्वे शोधिता पावला तत्वता वस्तू ते, ते आपण हे महावाक्याचे लक्षण साधू करीती निरूपण आपुलेन मुखे जे ची क्षणी अनुग्रह केला ते मोक्ष झाला बंधन काही आत्मयाला बोलोची नये आता शंका पीट संदेह वृत्ती मावळली संत संगे तत्काळ झाली मोक्ष पदवी स्वप्ना मध्ये जो बांधला तो जागृतीने मोकळा केला ज्ञानविवेके मोक्ष मी अज्ञान संकल्प दुखे नासती तेने गुणे होये प्राप्ती मोक्षाची तोडावया स्वप्न न लगे आणिक साधन तयास प्रयत्न जागृती विना ओलोंची नये तैसा संकल्पे बांधला जीव त्यास आणि नाही उपाव विवेक पाहता वाव बंधन होय विवेक पाहिल्या विण जो जो उपाव तो तो विवेक पाहता आपण आत्माच असे आत्मयाचा ठाई काही बद्ध मोक्ष दोन्ही नाही जन्म मृत्यू हे सर्वही आत्म घडेटे श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे नाम समास सातवा.